ठाण्यातल्या वसईमध्ये एका बड्या राजकीय घराण्यावरती ईडीनं धाड टाकली असून गेल्या 8 दिवसात दुसऱ्यांदा ईडीनं धाड टाकली आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमवर एनआयएनं दाखल केलेल्या गुन्ह्यासंबंधी तसंच पीएमसी बँकेत झालेल्या घोटाळ्यासंबंधी देखील संयुक्त पद्धतीनं ही कारवाई करण्यात आली आहे. जे व्यवहार दाऊदच्या निकटवर्तीयांनी केले तसं दाऊदला मोठ्या प्रमाणात हवालामार्फत पैसे पाठवले जायचे त्याचा एक भाग या वसईच्या राजकीय व्यक्तीशी जोडला जाण्याची शक्यता आहे. हा संशय बळावल्यानंतर ईडीनं केलेल्या तपासात काही गोष्टी समोर आल्यानं ईडीनं दुसऱ्यांदा ही धाड टाकली आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. अजित, कोण आहे ही व्यक्ती, का नेमके छापे टाकले जात आहेत, काय याच्याबद्दलचा अधिकचा तपशील आहे? विलास, ही व्यक्ती नेमकी कोण आहे याबाबत अधिकृत खुलासा जो आहे तो अद्याप झालेला नाहीये. मात्र एकेकाळचा दाऊदचा साथीदार किंवा दाऊदच्या एका प्रकरणामध्ये त्याच्यासोबत असलेला त्याचा तो साथीदार आणि त्यानंतर ज्या पद्धतीने पीएमसी बँक घोटाळा प्रकरणी आरोप केले जात आहेत, हे दोन्ही मुद्दे जे आहेत ते संयुक्तपणे एनआयए आणि ईडी जे आहेत ते चौकशी करत आहेत. त्या चौकशीमध्येच ही गोष्ट समोर आलेली आहे की एक व्यक्ती जी आहे या व्यक्तीने संपूर्ण तो वसईचा समुद्र किनारा जो आहे ज्या ठिकाणावरून हिंसा स्मगलिंग केलं जायचं तो पूर्ण भाग जो आहे तो आपल्या ताब्यात घेतला होता आणि तिथून त्याच्या जी ट्रेन जाईल किंवा बस आहे मदतीची असेल असं सांगत आपल्याच मदतीची असेल असं सांग. काही तांत्रिक कारणामुळे आपल्यापर्यंत आवाज पोहोचत नाही आहे, पण एक मोठी बातमी या घडीचे म्हणावं लागेल. वसईतल्या एका बड्या नेत्याच्या घरावर ईडीनं धाडसत्र सुरू केलेलं आहे आणि दाऊदच्या प्रकरणात, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ही छापेमारी सुरू असल्याचं कळतं आहे. दाऊदला हवालाच्या मार्फत पैसे पाठवल्याचं हे सगळं प्रकरण आहे आणि त्यामुळेच ठाणे जिल्ह्यातल्या वसईमध्ये एका बड्या राजकीय नेत्यावरती ईडीनं 8 दिवसात ही दुसऱ्यांदा धाड टाकलेली आहे. अजित मांढरे यांच्याशी पुन्हा एकदा आपला संपर्क होतोय. अजित, विलास, दोन गोष्टी आहेत आणि दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. एक तर दाऊदला हवाला रॅकेटमध्ये ज्या पद्धतीनं मदत करण्यात आलेली आहे, आपल्याला माहिती आहे की हाच संशय जो आहे तो अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावरती होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती त्यांच्या रिमांड मध्ये या सगळ्या गोष्टी नमूद करून त्यांना ईडीनं अटक केलेली आहे. दुसरा एक भाग आहे तो म्हणजे ठाण्यातल्या वसईमध्ये ईडीनं दुसऱ्यांदा रेड केलेली आहे. याआधी देखील ईडीनं एकदा रेड केली होती, त्यात अशा काही गोष्टी मिळालेल्या आहेत ज्यांचा तपास केल्यानंतर ईडीला आता पुढचा तपास करणं त्यांना पुढचा तपास करणं भाग आहे आणि त्या गोष्टीमुळे त्यांना पुढे काहीतरी या तपासामधून मोठा हाती लागेल असं ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्याचमुळे ईडीनं जे आहे ह्या धाडी वसईला टाकलेली आहे. आता दोन्ही प्रकरणं ह्यात म्हणजे दोन प्रकरणं आहेत, एक तर दाऊदचं हवाला रॅकेट आणि दुसरं म्हणजे पीएमसी बँकेचा घोटाळा. या दोन्ही हे दोन्ही प्रकरणं ईडीच्या अधिकाऱ्यांकडे तपासायला आहेत आणि दोन्हीमध्ये आर्थिक मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार आढळलेले आहेत. पण वसईला जी धाड टाकलेली आहे या ही जे हे व्यक्ती आहे किंवा हे जे राजकीय घराणं जे आहे या घराण्याचा दोन्ही प्रकरणाशी संबंध येतोय असं ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती हा तपास जो आहे तो करण्याकरता ईडीनं या धाडी टाकलेल्या आहेत. आता नेमकं कोणत्या प्रकरणाशी संबंधित ही धाड आहे हे स्पष्ट जरी झालं नसलं तरी सुरुवातीपासूनच ईडीचं म्हणणं हे राजकीय घराणं जे आहे हे राजकीय घराण्याचे दोन्ही प्रकरणाशी संबंध आहे, त्यामुळे येत्या काळामध्ये वसईमधून देखील मोठ्या प्रमाणात अटकेचं सत्र सुरू होईल असं देखील सांगितलं जात आहे. धन्यवाद अजित, तुम्ही दिलेल्या सगळ्यात सविस्तर माहितीबद्दल. यासोबत बुलेटिनमध्ये आपण एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमान्य.